आतून पाहतोय आपण गडाच्या आतून. हा लवकर आता रान मेवा चालू होईल किल्ल्यावरती. एप्रिल मध्ये चालू होईल. काय काय असते याच्यावर? हे करवंद आहे. हा हे करवंद बरोबर. छान फुलं लागतात, सुगंधी चांगला असतो. हे दिसत समोर फुलं दिसत का? हा त्याला तोरणं म्हणतात. तोरणं खायचं असते. मस्त लागत त्याला. आणि इकडे ह्या साईडला आपल्याकडे हे नाही बघायला मिळते. ते काय म्हणतात त्याला, लाल कलरचं असते ते नेरले का काय? तर म्हणजे नेरले नाही, इकडे नाही, या साईडला नाही. हा बरोबर, हाईट कमी खूप आहे. दरवाज्याच्या बी जागा. हा चौथा आपण गडाच्या आतून पाहतोय आता. असा येतो आतमध्ये. तर मित्रांनो, आपण आता मगाशी जो बघितला तो तिसरा दरवाजा इथं खाली होता, आणि आता आपण चौथ्या दरवाज्यापाशी आहे. समोरच बुरुज आहे पा, आणि हा समोर एक बुरुज आहे. काय या गडाला 48 बुरुज आहे. 48 बुरुज त्या साईडला जास्त आहेत ना तिकडच्या? म्हणजे पूर्वेला जात आहे. पूर्व इकडे जास्त आहे. होय का? कधी कधी हल्ले इकडून जास्त व्हायचे. कारण पश्चिमेला कसं कोकण पट्टा सह्याद्री बरोबर, आपल्या अखेरीत असायचं. इकडून हल्ले जास्त झाले बरोबर या गडावर. इकडून इकडे बुरुज जात आहे. आता या याची पण थोडीशी निगा राखाय पाहिजे ती. म्हणजे जेवढं आता आहे हे तरी जपाय पाहिजे. बरं, कारण आता यानंतर हे अवशेष संपल्यानंतर चार दरवाजा होता का नव्हता हेच लोकांना लक्षात नाही येणार. तशीच पोझिशन त्या तीन दरवाजे होणार आहे. काही दिवस वाहन जाऊन जाऊ बरोबर. मित्रांनो, माझ्या मागे जो हा रस्ता दिसतो, हा रस्ता आपण ज्यास तीन दरवाज्याच्या ठिकाणी पोहोचतो, अंधार बावडी पासून हा रस्ता वरती येतो दक्षिणेला. हा जसं कोल्हापूरला एक तालीम आहे, तताकडील तालीम तशी बी इथे तताकडील तालीम आहे. बघा, म्हणजे तटामध्ये असं तट म्हणजे किल्ल्याची भिंत. हा ही तालीम इथे मावळे लोक रिका मिळेला मातीमध्ये व्यायाम सराव करायचे. तालीम पडझड पूर्ण पडझड झालेले. ही त्या बाजूला पण आहे का? तिथे काही बांधकाम दिसा लागले. हे नुकतंच बनवून घेतलंय, सपोर्टिंग लागले. ही तटाकडील तालीम म्हणजे मातीचे आकाडे होते खाली. आता हे पडझड झालेले बरी. बरोबर. तर या गडावरती येणारे थोडस तरुण पोरू आहेत ना तुमच्या युट्यूबला? हो आहेत. तर या गडावरती येणारे लोक पर्यटक आहेत हौशी गावशे नवशे. इतर गडाचं पावित्र्य हे राखलंच गेलं पाहिजेच कोणत्याही परिस्थितीत. इथे थोडस अवशेष पाहायला मिळत आपल्याला. हे मातीचे आखाडे होते. ही आता बहुतेक ही भिंत बांधली नंतरची. याला सपोर्ट दिला. हा बरोबर. हे खाली होऊन सपोर्ट दिला. कारण आता ही इकडं बाहेर जायची वाट होती, ती बंद करून ठेवलं, बंद करून घेतली. पलीकडे दरी आहे ना. बरोबर. तटबंदीमध्ये तालीम तटाकडील तालीम तटामध्ये असलेली तालीम. तसंच
मला तर वाटतं की कोल्हापूर शहराची तटबंदी तिथपर्यंत होती, म्हणून ती तटाकडची तालीम झालेली आहे. अच्छा, आलं का लक्षात? आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही मन नक्कीच होणार आहे की या गोष्टी आपणही बघून यावं. हा, आपण नेहमी पाहतोय तबक उद्यान पुसाडी बुरुज. हा, पण या व्यतिरिक्त ही पन्हाळा आहे हे दाखवण्याचं आजचा हा व्हिडिओ आहे. गडाचा आकार आहे तो त्रिकोणी आकाराचा. ही तीन भिंतीमध्ये गड बांधलेला आहे. ही दक्षिणेची भिंत आहे. बरोबर. पूर्वेकडून असं उत्तर याला जाते, पश्चिमेला त्या साईडला. हा, ही डायरेक्ट जाऊन भेटते पुसाटी बुरुजाला. बरोबर. तिथून जाते सज्जाकोटीला. सज्जाकोटी आणि आपण आता नंतर पाहणार काली बुरुज, तिथे ही जॉईंट होते. अच्छा. हे कासारीचं खोर आहे. हा पण बुरुजच आहे. हा, तो पण बुरुजच आहे. तो बुरुज आहे. बरोबर. आपण वरती आता आता ह्या ठिकाणी बघितल्यानंतर सोपं वाटतं, पण त्यावेळेसचा काळ खूप कठीण असणारा, म्हणजे हा गड चढणे. म्हणून तर सिद्धी जोहरला वरती आले येता आले नाही. आता आपल्याला सोपं काय वाटतं, आपण वाहनाने येतोय आपण वरती, त्यामुळं गड एकदम सोपा वाटतोय चढायला. आता एक मिनिट हा, सिद्धी जोहरचा वेडा काय भिंतीला लागून पडलेला नव्हता, लांबून पडलेला. बरोबर. याचे पुरावे अजून भेटतात तुम्हाला. हा हा. या गडाच्या पूर्वेला माले म्हणून गाव आहे, मसूद माले म्हणजे कोडवले जाताना लागतो. हा हा. म्हणजे इतक्या लांब होता तो वेळा? कारण तिथे ते पुरावे आहे, तिथे मशीद आहे पा. बर. मसूद, सिद्धी मसूदचा डेरा. सिद्धी मसूद डेरा मर. हा, तिथे मसूद आहे. तसं इथे या बाजूला एक येवलूज म्हणून गाव लागतो. बरोबर. येवलूज आहे. तिथे एक जुनी मशीद आहे. बापरे. म्हणजे इतका मोठा वेढा होता. 50 किलोमीटरचा इतिहासकारांचं म्हणणं आहे, 40-50 हजार सैनिक होते त्याच्याकडे. बरोबर. एवढ्या लांबून वेढा टाकलेलं कारण आहेत. वरून खाली हल्ला करणं सोपं असतं, खालून वरती हल्ला करणं अवघड असतं, म्हणून तो लांब थांबलेला. बरोबर. आणि त्यावेळेला त्या सावंतवाडीच्या सावंतांना मध्यस्थी घालून सिद्धी जोहरने इंग्रजांच्याकडून लांब पल्ल्याच्या तोफा मिळवल्या. बरोबर. ती तोफ या बाजूला होती, त्याच्यावरती तो इंग्रजांचा फ्लॅग फडकवत होता. देवराजे वरून पाहतात, म्हणतात अरे ही हरामी जात इथे आली. बापरे. ती हरामीपेक्षा आपलेच हरामी होते ना सावंत. बरोबर.